ज्या राज्यात जो समविचारी पक्ष प्रबळ त्या राज्यात त्या पक्षाला झुकत माप देत भाजपा विरोधातील घटकांना एकत्र करून लोकसभेची निवडणूक लढवण्याचं समीकरण आकाराला येत असून या संदर्भात येत्या 10 डिसेंबरला महत्वाची बैठक होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. भारतासह जगभरातील 3 देश वगळता अन्यत्र कुठंही मतदान यंत्रांचा वापर होत नाही, त्यामुळे मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांद्वारेच मतदानासाठी आग्रह धरण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस या बैठकीत मांडणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे 3 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारांकडून कशा पद्धतीनं चुकीची धोरणं राबवली जात आहेत याचं विवेचन केलं. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारच्या धोरणांमुळं अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यातील सरकारकडून बाजार समित्यांच्या नियमनासंदर्भात केलेल्या दुरुस्त्यांमुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी विविध विषयांवर चर्चा करताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानंही भविष्यात भाजपाविरोधी घटकांची कशी मांडणी होईल हेही स्पष्ट केलं. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपानं विकासाचा मुद्दा घेतला, मात्र भाजपानं जी आश्वासनं दिली ती गेल्या 4 वर्षात पूर्ण करता आलेली नाहीत, त्यामुळे भाजपाबद्दल जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असून आता सुरू असलेल्या 4 राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांमधून जनतेतला हा रोष प्रकट होईल असा विश्वासही खासदार पवार यांनी व्यक्त केला. आता हे असे निर्णय जे घेतले जातात ते शेतकऱ्यांच्या नाहीसाचे ना छोट्या व्यवसायाच्या हिताचे हे निर्णय सातत्याने घेतले जात आहेत आणि अशा सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम आज आपल्याला शेती आणि बाकीच्या अर्थव्यवस्थे वाईट झालेला आज आपल्याला बघायला मिळते. म्हणून या राज्यकर्त्यांच्या संदर्भात जनमानसामध्ये एक प्रकारचा प्रचंड असंतोष ठिकठिकाणी बघायला मिळतोय. त्या सगळ्या असंतोषाचं रूपांतर काय होतंय कसं होतंय हे बघण्याची एक प्राथमिक संधी आपल्याला म्हणजे या 4 राज्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर ही मिळेल आणि माझी खात्री की त्याच्यामधून लोकांचा क्षोभ जो दिसतोय तो व्यक्त होतो शेतीच्या वाटत भाजपा विरोधात लोकसभा निवडणुकीची मांडणी कशी असेल हे सांगताना त्यांनी देशपातळीवर एकच आघाडी हे सूत्र न ठेवता ज्या ज्या राज्यात ज्या पक्षाची ताकद त्या पक्षाला त्या ठिकाणी जागा वाटपात प्राधान्य देत भाजपाची कोंडी करण्याचं समीकरण तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. 10 डिसेंबरला याबाबत विविध पक्षांशी अधिक चर्चा होणार असल्याचं खासदार शरद पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. याच बैठकीमध्ये ईव्हीएम मशीनबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका मांडणार असून जगभरातील भारतासह 3 देश वगळता अन्यत्र कुठंही ईव्हीएमचा वापर होत नसल्यामुळे भारतातही ईव्हीएमचा वापर न करता पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्याबाबत सांगितलं जाणार असल्याचं खासदार शरद पवार यांनी यावेळी नमूद केलं. तेव्हा हा प्रश्न आमच्याकडनं मांडला. त्याचं कारण की आज जगामध्ये जिथे जिथे संसदीय लोकशाही त्या ठिकाणी हे विषय वापरले जात नाही याला आपण 3 देश एक भारत नायजेरिया आणि आणखी एक छोटा कुठला देश बाकी कुठेही आज ही मशीन त्यांनी बंद केली. म्हणजे जगात कुठेही मशीन वापरत नाही असं असताना ह्याच मशीनचा हट्ट या ठिकाणी का झाला आणि त्या ठिकाणी अनुभव हा अनेक वेळा चांगला येत नाही ठिकठिकाणी तक्रार आहे. 30-30% मशीन बिघडतात एका मतदारसंघात हे चित्र निश्चित एक घातक आणि मतदान पद्धती सदोष आहे या संबंधीचं स्पष्ट करणार आहे. आणि असं असताना ती पद्धत आम्ही राबवणार या गोष्टीमध्ये एक प्रकारचा संशय सगळ्यांच्या मनात येतो आणि म्हणून आमची मागणी त्या ठिकाणी राहणार आहे की जुनी पद्धत असेल ती चालू ठेवा
आणि पण ही मागणी मी एकटा राष्ट्रवादी पक्षाचे वतीने करणार नाही. जेव्हा विविध राजकीय पक्षाचे लोक आम्ही एकत्र बसणार आहोत तेव्हा हा प्रश्न आम्ही काढणार आहोत. भाजपाच्या नेतृत्वाकडे विकासाच्या बाबतीत सांगण्यासाठी काहीच मुद्दा नसल्यामुळे आता राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात असून धार्मिक मुद्द्यांच्या आधारेच पुन्हा एकदा भाजपा निवडणुकीत उतरेल असंही खासदार पवार यांनी सांगितलं. आता हे कशाचे चालले आहेत? अयोध्येचे चालले, राम मंदिरासाठी चालले. राम मंदिराचा विषय त्यांनी आता एवढे काढला. या सगळ्यांची भूमिका यांच्याकडे स्वच्छ आपण काय केलं आणि काय करणार आहोत हे सांगण्याच्या संबंधीचा कार्यक्रम जो लोकांना पटेल असा नसल्यामुळं आज पुन्हा एकदा या सगळ्या या पत्रकार बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, माजी आमदार के पी पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.